ओमायक्रॉनची लागण असलेले कुटुंब गेले सहलीला, कुटुंब प्रमुखावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. केनियाहून 17 डिसेंबर रोजी उल्हासनगर मध्ये राहणारे 4 जणांचे कुटुंब आले होते. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी या 4 जणांची उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य पथकाने RT-PCR चाचणी केली होती. कोरोनाच्या नियमानुसार RT-PCR चाचणी रिपोर्ट येईपर्यंत या कुटुंबाने घरात राहणे आणि शहरात थांबणे अनिवार्य असताना हे कुटुंब घरात न थांबता काश्मीर, वैष्णव देवी आणि अमृतसर येथे सहलीला गेले. मात्र यावेळी त्या 4 जणांपैकी 3 जणांचा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊन ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर महापालिका वैद्यकीय अधिकारी या कुटुंबातील पॉझिटिव्ह रुग्णांना क्वारंटाईन करण्यास गेले असता हे कुटुंब सहलीसाठी गेले असल्याचे दिसल्याने महापालिका यंत्रणा हादरली. लागलीच फोन करून या कुटुंबाला जेथे आहे त्या शहरात क्वारंटाईन होण्यास सांगितले होते. मात्र हे कुटुंब सहलीला सर्वत्र फिरत मजा करीत होते. 31 डिसेंबर रोजी उल्हासनगरला पुन्हा घरी आले. कोरोना आणि ओमायक्रॉन या रोगाच्या नियम अटींबाबत या कुटुंबाने हलगर्जीपणा आणि नियमांचे पालन न केल्याने आज उल्हासनगर मधील शासन नियमांच्या अटी शर्ती भंग केल्याबद्दल उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अजित गोवारी यांनी या कुटुंबातील प्रमुखा विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी 22 ते 31 या दरम्यान त्यांनी प्रवास केलेला आहे. तर हा प्रवास त्यांनी करणं अपेक्षित नव्हतं. त्यांनी शासनाने ठरवलेल्या नियमांचे मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केलेले आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध आम्ही नियमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. सर, आता तो व्यक्तीचा रिपोर्ट काय आला? त्यांचा RT-PCR टेस्ट हा कोरोना पॉझिटिव्ह होता आणि त्याच्यानंतर ओमायक्रॉनसुद्धा पॉझिटिव्ह आहे. आता बघा ना तुम्ही, अमृतसर, गोल्डन टेम्पल, जम्मू काश्मीर, काश्मीरनंतर मुंबई या ठिकाणाहून प्रवास केल्यानंतर किती ठिकाणी तो फिरला असेल त्याच्यानुसार आपल्याला लक्षात येतं किती लोकांच्या संपर्कात आला असेल ते. नाही, फिरण्यासाठीच गेलेले आहेत ते, कारण आमच्या MOS-नी त्यांची प्रवास हिस्ट्री काढलेली आहे, त्यानुसार तो फिरतच होता, फिरण्यासाठी तो गेलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, उल्हासनगर.